त्या काकाला उभं करा जरा प्लीज. काका पुरती बिझी आहे, त्याला उभं करा. काका आप खड़े हो जाइए, आप कैमरे में दिख रहे हो, कुछ कर रहे हो, शायद खड़े हो जाओ. थैंक यू. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्र की शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे. थँक यू सो मच सर्व प्रेक्षकांचे, सभी दर्शकों से दरख्वास्त करतो आप बैठ जाइए. थँक यू सो मच, बहुत अच्छा कॉपरेट किया, तहे दिल से दिल के गहराई से आप सभी का मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा. थँक यू सो मच. तर आपण या टॉस करू. हॅलो हॅलो हॅलो. तर फायनलचा मॅच हा चार षट. हॅलो. चार ओव्हरचा मॅच हा असेल. या चार षटकांचा सामना आहे. तसेच दोन संघांदरम्यान टॉस केला जातो. एका साईडला आपण संघ बघतोय तो पार्थ वॉरियर्स, त्यांच्या विरोधामध्ये डिफेंडिंग चॅम्पियन्स तुषार इलेव्हन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. आमचे प्रमुख अतिथी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण बघतोय सातवी प्रीमियर लीग सीझन टू. हॅलो. इस्टेक खान साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉल केला जाईल. सन्माननीय आदरणीय इस्तेक खान, इस्तेक भाई, इनके शुद्ध हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा. हम देख रहे हैं यहाँ पर लाइव में पाड़ी लड़ो के माध्यम से सन्माननीय आदरणीय इस्तेक भाई यांच्या सुभाष से नाणेफेकीचा सा कौल केला जातोय. एक तरफ हम देख रहे परशुराम, दूसरी तरफ हम देख रहे यहाँ पर विक्रम पराक्रम, विक्रम योद्धा. आपण विक्रम द्रोणा पिक्चर देखील बघितलाय, पण आता हा विक्रम योद्धा आहे. आतापर्यंत काय युद्ध केलं या खेळाडूने. दोन संघांदरम्यान टॉस उडवला जाईल. इस्तेक भाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यस, नक्की दोन्ही संघांना शुभेच्छा देखील देतात. इस्तेक भाई
चेहऱ्यावरती स्माईल बघा त्यांच्या देखील. हे आहे की टेल, ते नक्कीच आमच्यापर्यंत कळवलं जाईल. आणि पार्थ वॉरियर संघाचं नशीब आतापर्यंत साथ देतोय. मी तिकडे नाहीये तरी देखील मला माहिती आहे पार्थ वॉरियर संघ इथं टॉस जिंकलाय. इस्तेक भाई आपण यांना बघताय, तसेच हँडशेक करतात, प्रत्येक प्लेअर करतात, तसेच शुभेच्छा देखील देत आहेत. इस्तेक भाई आप आहे हमारे टूर्नामेंट की शोभा बढाई, ते दिल से हम आपके शुक्र गुजारे. आप सभी प्लेयर्स को ऑल द बेस्ट बोलिए. और आप सभी हमारे मेहमानों से मैं दरखास्त करना चाहूंगा कि आप मुख्य मंच के ऊपर आ जाइए. ये मुख्य मंच आपके लिए बनाया गया है. यहाँ पर आप नहीं रहेंगे तो इससे मुख्य मंच की शोभा नहीं बढ़ेगी. आप आ जाइए, हम चलेंगे फाइनल में. हम देख रहे हैं सातवीं प्रीमियर लीग सीजन 2. दर्शक आज सपोर्ट नहीं कर रहे, लग रहा है कुछ नाराज है. दर्शकों को कुछ मजा आ रहा है तो कुछ ऐसा लग नहीं रहा कि मजा आ रहा है. दर्शक सुन पा रहे हैं? कोने कोने तक आवाज पहुंच रही है क्या? आवाज पहुंच रही है क्या? एक बार हाथ ऊपर कर दो, थोड़ा बहुत सपोर्ट करो थोड़ा बहुत. यस, शायद सामने वाले सुन रहे हैं हमें. यस, ये सही बात बोल रहे कि प्रवीण आपके और आकाश के फैन है. ज्यादातर मैं भी आकाश का एक फैन हूँ. आकाश की बल्लेबाज से देखने आता, लेकिन आकाश ने मुझे निराश किया है. यस, देखिए आकाश का एक फैन सामने भी बैठा है, उसको भी नाराज किया है. बाद में आप आकाश से ऑटोग्राफ ले सकते हो. यस विजय, वेलकम बैक, आपका फिर से स्वागत रहेगा हमारे कमेंट्री बॉक्स में. ये सही बात है, पीयूष चावला का भी फैन होना जरूरी. इंडियन क्रिकेट टीम ने अच्छा उन्होंने प्रदर्शन किया था, जिस प्रकार से केकेआर को मैचेस जीता है कौन भूल सकता है. यस, रोहित कांबळे की भी बहुत फैन है यहाँ पर. चला संघांना आणि संघांच्या खेळाडूंना विनंती असेल, आपण आपल्या डगआउटच्या दिशेने जायचंय. आमच्या पाहुण्याने उद्या आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने. बाबू दादा आपण देखील यायचंय, आपण वारंवार दादांना सांगायला लागतं. यस नक्कीच आपण यायचंय. तसेच त्यांच्या समोर आपले जरा वेगळी चिठ्ठी वाजली जाते. थँक्यू. 8 संघांचे संघ मालक आहे उद्या. राजाजी भक्ते साहेब, बाबूजी महाली साहेब, तसेच गणेशजी भोईर साहेब, देवजी महाली साहेब, तसेच संतोष भक्ते साहेब, नरेंद्रजी कुवरा साहेब, प्रदीपजी वाडान साहेब, विलाजी वाडान साहेब, तसेच प्रवीण वाडान साहेब, आणि तसेच कुणालजी कुवरा साहेब, तसेच श्याम जाधव साहेब. सर्वांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचे. तुमच्याशिवाय हा मंच आमचा रिकामा आहे. इस्तेक भाई आपसे भी हम दरख्वास्त करते की आप आ जाइए, आप हमारे मंच पर विराजमान हो जाइए. आपके बिना ये मंच सुना सुना लग रहा है. आप आएंगे तभी इस हमारे महफिल में 4 चांद लग जाएंगे. तसेच एक नाव सातत्याने राजले जाते, तेच आमचे राजू दादा यांचे. आणि राजू दादा आता फॉर्म मध्ये आहेत, कारण की संघ फायनल मध्ये प्रवेश करून बसलाय. राजू दादा देखील आता खिस्सा गरम करणार आहे, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. सातिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आलेले तमाम क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे, संघांचे, तसेच आमच्या मायबाप प्रेक्षकांचे, आमच्या मुख्य मंचावरती विराजमान प्रमुख पाहुण्यांचे, माझ्या वतीने आणि कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी जातो डीजे कडे, तुम्ही कुठे जाऊ नका. मी असा गेलो आणि असा आलो. वेलकम डीजे. जिजाऊ, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर रंगणामध्ये दिसली नसती तुळस, आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसतं तर मंदिरावर राहिले नसते कळस, मंदिरावर राहिले नसते कळस. तसेच आम्ही आमच्या सर्व स्पॉन्सरचे देखील आभार व्यक्त करणार. थँक्यू सो मच. आम्ही सर्व स्पॉन्सरला हृदयचंदकावरून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम आम्ही बघितलं तर माजी नगरसेवक साहेब सुनील आचुरकरजी साहेब, त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला स्पॉन्सरशिप लाभली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच शरद गायकर साहेब यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच प्रसन्न भातांकर सर आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच.
संभाजी धावणे साहेब यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच माजी सभापती रमेशजी घोरकणा साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच इश्तियाक भाई यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच गोपीनाथजी गोरड साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच छोटेलाल यादव यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. मुफत अली साहेब त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच प्रवीण वाडान साहेब त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच मला तो सिरीज करता जे काही सायकल प्लस ट्रॉफी आहे तसेच त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. तसेच येल्लाप्पा पुजारी साहेब यांच्या माध्यमातून देखील मॅन ऑफ द मॅच करता जी काही ट्रॉफी आहे स्वर्गीय विठ्ठल पुजारी साहेबांच्या स्मरणार्थ आपण जी बघतोय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून देण्यात आली त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच प्रकाशजी यादव साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच अनिलजी गडकरी साहेब यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. नरेंद्रजी कुरा साहेब त्या माध्यमातून आम्हाला मंडप लाभला त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच योगेश मिश्राजी साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. त्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट प्लेअर ट्रॉफी आणि तसेच शूज देखील मिळाले आणि तसेच बापू सोनी यांच्या माध्यमातून देखील बेस्ट बॅट्समॅन करता बॅट प्लस ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लागली आणि बेस्ट बॉलर्स करता शूज आणि देखील ट्रॉफी देखील आहेत, थँक्यू सो मच बापू सोनी साहेब. तसेच संदेश पवार साहेब त्यांच्या माध्यमातून देखील पाणी भेटलं आम्हाला त्यांच्या कारणास्तव त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच सन्मान्य आदरणीय राहुलजी घरत साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. असद अली साहेब न्यू फॅशन टेलर त्यांना त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच राजेश साहेब तसेच सतीश यादव साहेब दीपकजी चावडा साहेब सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. दीपक चावडा साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जे काही कूलर्स लाभलेत बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन करता त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. आणि तसेच आपण जर अनुकून बघितलं ना तर आमचे प्रमुख अतिथी त्यांच्या माध्यमातून देखील चांगला सपोर्ट लाभला. आमचे कमिटी मेंबर स्पेशल थँक्स टू राजूदादा भक्ते माजी सरपंच तसेच संतोषजी भक्ते साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच श्यामजी जाधव साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच बाबूदादा महाली त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. आणि आज तसेच जर बघितलं तर तुषार भक्ते साहेब तसेच ललन यादव साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच अमित सर तसेच आशिष सर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. आणि आमचे कमिटी मेंबर्स प्रज्ञेश किरण आकाश वीरेंद्र निलेश प्रतीक रोहन सुमित आणि निलेश सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. आणि आपण सर्व आता रेडिओ आहेत, जरा थकलो जरा पाण्याची व्यवस्था करून दे जरा. आम्ही रेडिओ आहेत, खेळाडू रेडी आहेत, पंच रेडी आहेत, आमच्या मुख्य मंचावरती विराजमान आमच्या प्रमुख अतिथी देखील रेडी आहेत, प्रेक्षक देखील रेडी आहेत. जरा प्रेक्षकांना विनंती असेल की फायनल करता शुभेच्छा द्यायच्या टाळ्या वाजून. दर्शकांचं दरखास्त करतो की आप प्लेयर लोक ताली बजा कर प्रोत्साहन बाडा येऊन का प्लीज. कलिंगड में से निकलता है जूस, जो ना ताली बचा है वो मक्की जूस. ताली बजा दर प्लीज, ताली बजे हाथ थोड़ी टूटते यार, एक बार ताली तो बजा दो. यस थैंक यू सो मच, अच्छा सपोर्ट मिल रहा, थैंक यू सो मच. हम आकर पहुंच चुके सातवीं प्रीमियर लीग सीजन 2 फाइनल में. निश्चितच आपण काउंटिंग करणार आहोत. ज्यावेळेस एक हा शाळेच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. वी आर रेडी, सब तयार आहे. पहिली गेंद लेकर गेंदबाज चले, पहिली गेंद शायद यहां पर उड़ाना चाहते थे. मैं चाहता हूं कि विजय आप काउंट करना चाहते थे, यानी कि 10 9 8 7 6 4 5 या कुछ बाद में करेंगे. छक्का आने का यहां पर प्रयास कर रहे थे बल्लेबाज. देखा जाए तो स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख रहे, बल्लेबाज को परशुराम, दूसरे एंड पर हम दिनेश को देख रहे. आनिश गेंदबाजी में बदलाव है यहाँ पर, शायद कुछ अलग करना चाहते हैं. नाना पाटेकर कहना भी चाहेंगे कुछ. आ गए मेरे बल्लेबाजी का तमाशा देखने. ये लीजिए गेंद को उड़ाना चाहते थे तारा मंडल में, लेकिन जो कीपर है ना पीछे के बहुत ही चालाक चतुर है, वो हर गेंद पर गेंदबाज को शाबाशी देंगे, समझाएंगे बेहतरीन गेंदबाजी. ये चले फिर से गेंदबाज अनिश, एक बार फिर उड़ाना चाहते थे. ये तालियों का शोर सुनिए आप. अगर बिंदी गेंद आएगी तो गेंदबाज की यहां पर तारीफ होगी, अगर सिक्सर आएगा तो बल्लेबाज की तारीफ होगी. तर या ठिकाणी आणखी पारितोषिक लागलं गेलंय. आदरणीय सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष संतोष भक्ते त्यांच्या माध्यमातून
षटकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचा क्रश प्राइज आहे. विजय देखा जाए तो ये इनाम होता है, वो खिलाड़ी के लिए नहीं होता है, उनका मनोबल बढ़ाने के लिए होता है. यही हमारे जो कि मेहमान है वो दर्शाना चाहते हैं. परशुराम प्रेशर में है, शायद कोई प्रेशर में निखरता है तो कोई बिखरता है. यहाँ पर विक्रम दर्शा रहे कि आप बैकअप पर आइए, फटाक से बैकअप पर आना जरूरी था. हम देख रहे ओवर नंबर एक का खेल चल रहा अभी तक मैदान के बीच में. 4 गेंदों का खेल खत्म हो चुका है. टीम की रन संख्या जाकर पहुंची 1 के आंकड़े पर. बल्लेबाजी करने वाली टीम तुषार 11 और गेंदबाजी करने वाली पार्थ वॉरियर्स. अभी तक बेहतरीन मैच चला है, बेहतरीन. मैदानाच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल पकडला तर बारकू महाळी यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. देवजी माली सरजी की तरफ से एक इनाम आता हुआ दर्शकों के लिए. आप बाउंड्री के बाहर कैच पकड़िए, 100 रुपये आपके खाते में ऐड किए जाएंगे. इस बार गेंद को उड़ाना चाहते थे दोस्तों. ये कोई आम खेल नहीं है, ये क्रिकेट का खेल है. और जो मैच चल रहा है ना, ये प्रैक्टिस मैच नहीं है, ये फाइनल का मैच है. फाइनल में प्रेशर होता है. मैंने कपिल पाटिल को भी देखा था जो कि अभी अपडेटर है, जिन्होंने भी 6 गेंदों में 6 रन डिफेंड किए थे. पाटिल नेटवर्क की तरफ से अभी स्कोरिंग का अपडेटिंग का काम कर रहे हैं, लेकिन ये भी अच्छे गेंदबाज है. और इस ऐसे क्रुशियल मोमेंट पे गेंदबाज की तारीफ करना जरूरी है. 5 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किया है अनिश, बेहतरीन गेंदबाजी. ये लीजिए, इस गेंद को उड़ाना चाहते थे दिनेश, 1 रन सिर्फ मिलेगा. शायद थ्रो खराब था, दूसरे के लिए आना चाहते हैं परशुराम. शायद आप संकट में पाए गए तो यहाँ पर तुषार 11 टीम के लिए कौन बनेगा संकट मोचक हनुमान. ओवर नंबर 1 का खेल खत्म होता हुआ. टीम की रन संख्या 2 के आंकड़े पर. बेहतरीन पहला ओवर अनिश, बेहतरीन गेंदबाजी की है, बेहतरीन सुपर से भी ऊपर वाला परफॉर्मेंस यहाँ पर. हॅलो, तर शत्रक्षकांनी जर झेल पकडला तर अनंता महाली आणि आत्माराम द महाली यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे 1 कॅच करता तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यस दर्शको, 200 रुपये का इनाम आहे, बहुत बडा इनाम होता है. कॅच पकड लीजिए, शायद ऐसे 3 कॅच पकड लेंगे तो दिन की हाजिरी निकल जाएगी, क्योंकि आज इतवार की दिन है, छुट्टी का दिन है. मौका है आपके पास भी, मौका है, माहौल है, दस्तूर भी है. पकड़ लीजिए कैच, 200 रुपये आपके पॉकेट में. आपको नहीं चाहिए रहेंगे तो मेरे पास लाके जमा कर देना, हम डाल देंगे अमेरिकन बैंक में. हम चल रहे हैं यहाँ पर. देखा जाए तो अभी तक इस मैच में पहली इनिंग चल रही है, पहले ओवर का खेल खत्म हो चुका है. तुषार 11 टीम जो कि तगड़े बल्लेबाजी करना जानते हैं, लेकिन ये फाइनल का प्रेशर है दोस्तों, ये आसान नहीं होता किसी के लिए. गेंदबाज गेंदबाजी पर आएंगे. गेंदबाज को देखा जाए तो प्रणीत, ये देखिए दर्शक भी अभी बिल्डिंग के ऊपर भी चढ़ना शुरू कर दिया है. शायद आने वाले वक्त में ऊपर भी तंबू बनाना पड़ेगा मेरे हिसाब से. ये चले गेंदबाज फिर से प्रणीत, दिनेश का अच्छा स्ट्रोक है, बैक फुट पर गए, फ्रंट फुट पे 1 बाउंस इनटू द स्टैंड्स. गेंद चली मैदान के बाहर, बेहतरीन चौका. संतोष भक्ते दादांकडनं देखील 200 रुपये वाढलेले आहेत. बाहेर झेल पकडला तर टोटल 400 रुपये मिळतील. बाहेर झेल पकडला तर दर्शको डबल यहाँ पर. इस बार छोटी गेंद है, बल्ले का मोटा सीरा लगा था, 1 रन आसानी के साथ मुकम्मल. और विजय देखा जाए ना, जो कि विकेट के पीछे जो बल्लेबाज है विक्रम, इनके ऊपर निगाहें रहेंगी. प्रणेश कहना चाह रहे हैं पंकज सचिन सोहलिया यांच्याकडनं सुमित करता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तो कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जमा करा 200 रुपये इकडे. मी सर्वांना विनंती करतो की आपण जर पारितोषिक लगावत तर सर्वांना करतात लगावा. यावेळेस फुटता चेंडू आहे, मैंने पहले भी कहा था ये परशुराम की खासियत है, गेंद को आप ठिकाने पे नहीं डाल सकते, तो गेंद को ठिकाने पे लगाना जानते हैं ये बल्लेबाज, बेहतरीन सिक्सर. गेंद चली मैदान के बाहर, उड़न खटोला हवाई यात्रा पे सिक्सर. ये कहकर गया गया जो डर गया वो मर गया. गया
थँक्यू सो मच जिंदे मोफत अलीजी आणि तसेच वारण साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आगदम स्वागतम सुस्वागतम, आप आहे हमारी मेहफिल में चार चांद लग गए. स्वॅगचे स्वागत त्यांचं देखील केलं जात आहे. परशुराम षटकार येतो बॅट मधून, यावेळी देखील बॅकफुट वर धावून उडवण्याचा प्रयत्न केला जात होता. विक्रम चांगलं यश रक्षण करतोय, चेंडूला स्टॉप केलं जात आहे. विजेता आतापर्यंत या सामन्यामध्ये बघितलं ना, पहिलं षटक कम्प्लीट झालं होतं, त्याच्यानंतर दुसरं षटक मार्गस्त होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त दोन धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर आक्रमण चढवलं जातंय. षटकारांच्या हॅट्रिक करता हजार रुपयाचा एक रॅश प्राईज आहे संतोष भक्ती दादांकडनं परशुराम करता. त्याच्यानंतर षटकाराच्या बाहेर झेल जर पकडला तर 400 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. या ठिकाणी पंच एक्सरसाइज करतायत व्हाइट बॉल. येस व्हाईट चेंडू पंचांचा डिसिजन आलाय व्हाईट बॉल. येस जे की पंचांचा डिसिजन होता तेच राहील. रिव्ह्यू केला होता की पार्थ वडेल संघाने की व्हाईट बॉल नाहीये, व्हाईट बॉल होता. आता येस रिव्ह्यू ओव्हर. येस पंच दर्शवतात पार्थ वडेल संघाचा रिव्ह्यू ओव्हर. पंचांच्या माध्यमातून डिसिजन येते. गुणदास प्रणित यावेळेस देखील चेंडूला पाठवलं जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स ह्यूज स्टँड अँड डिलिव्हर शॉट. षटकार सहा धावा. परशुराम इज ऑन अ फायर. संतोषजी भक्ते साहेबांच्या माध्यमातून सिक्सेस हॅट्रिक करता 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. शेअर मार्केट वाढला जात आहे. आता सातत्याने विजय तुम्ही आता इथे 1000 रुपये लिहिले, तुम्हाला 3000 करायला लागतील. अजून थोडे ओव्हर जर पुढे गेले 5000 करायला लागतील, 10000 करावे लागतील, कारण की सातवली आहे. महेंद्रजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे, म्हणजेच टोटल हॅट्रिक करता 4000. परशुराम यावेळेस देखील बॅकफुट वर जाऊन बॅक टू बॅक दुसरा षटकार. चेंडू जातो सीमा पार, येतोय षटकार, येतोय डीजे मी तुमच्याकडे. वेलकम डीजे. एक बात समजा, दम को पकडणं मुश्किल नाही नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. धन्यवाद. रीजे धाव संख्या झाली आहे 26 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 13 सरासरीने धाव फलका धावा लागल्या गेल्या त्या 26. बॅक टू बॅक दोन षटकार तर या ठिकाणी परशुरामच्या बॅट मधून आलेत. मात्र तिसरा षटकार जर आला ना तर तब्बल 4000 रुपये कॅश प्राईज निश्चित त्याला दिलं जाईल. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं संतोष भक्ते दादांकडनं 3000 तर महेंद्र लोखंडे यांच्याकडनं 1000. मैदानाच्या जर बाहेर झेल पकडला तर आत्माराम माली यांच्याकडनं 100, अनंता माली यांच्याकडनं 100, संतोष भक्ते यांच्याकडनं 200. तब्बल 400 रुपयाचा कॅश प्राईज आहे मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर.
इस बार बल्लेबाज दिनेश है, ये अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद को खेलकर निकाला है, परशुराम के ऊपर निगाहें रहेंगी। अभी परशुराम 4000 के कगार पर खड़े, यानी कि आपने 2000 का सफर तय किया है, एक चक्का मार दिया और 2000 यानी कि 4000 राउंड फिगर आपके अकाउंट में डाल दिए जाएंगे। निश्चित हा चेडू 4000 है परशुराम मौकाशी करता, सगळ्यांच्या नजरा या चेंडू वरती, आर या पार सिकंदर है, पण नॉस्टा खेंडचा आपण जर फलंदाज बघितला त्याच्या पाठीमागे जर तो गोलंदाज बघतोय ना, आतापर्यंत या सातेली प्रीमियर लीगचा अनभिचित सम्राट आहे, त्याला कोण भेदू शकला नाही आतापर्यंत। यावेळेस बघा, मी म्हटलं होतं अनभिचित सम्राट आहे, त्याला भेदणं मुश्किल नाही, नामुमकिन नाही। विकेटचं बदन लेग बी बोर्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद, परशुराम मोकाजी बॅक टू डग आउट। मी म्हटलं होतं कुणाल की सातेवलीचा अरबेची सम्राट आहे, त्याला वेदना मुश्किल नाही, नामुमकिन नाही, तो करून दाखवतोय। ये दिन देखते है ना रात देखते, ये सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये सिर्फ अपने टीम की जरूरत देखते है। बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी, काय जबरदस्त मैदान आहे, शात मध्ये एक बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांनो, तुम्हाला जर विक्रम चव्हाणचा खेल आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा विक्रम चव्हाणसाठी देखील, कारण या संपूर्ण सातवीले प्रीमियर लीग वरती अधिराज्य गाजवलं या खेळाडून, जबरदस्त परफॉर्मन्स, सर्वात जास्त धावा देखील याच खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळतात, सर्वात जास्त विकेट देखील याच खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळतात, का जबरदस्त परफॉर्मन्स, धावसंख्या झाली आहे ती 9 मॅच मध्ये 10 विकेट त्याच्या नावावरती। अकरम भाईच्या माध्यमातून 500 रुपये आलेत, विक्रम बाहेब की तरफ से 500 रुपया, यस 500 रुपये येत आहेत अक्रम करता, अक्रम विक्रम गोलंदाजाला केलं इथे, फलंदाजाला केलं इथे चक्रम, नक्कीच म्हणावं लागेल कारण की चांगली जोडी आहे अक्रम भाई तसेच विक्रम आणि तसेच फलंदाजाच्या माइंडच्या वेगळं काहीतरी चालू आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, अक्रम यावेळेस आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय, एक धाव कंप्लीट, दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आहे, रनआउटच्या स्वरूपामध्ये दिनेश बॅक टू द डगआउट। ये क्या कर दिया, इसे कहते खुदकुशी करना, खुद ही के हाथ से पैर पर कुलाड़ी मारना कहते इसे। विकेट का पतन, विकेट गिरता हुआ सुमधुर संगीत आता हुआ, वेलकम डीजे। विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी, विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी, विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी, विवेक शेलार खालिंग गावा। सचिन करंदकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल। बँडेज नाही आहे, आपण जर क्राऊडचा विचार केला ना कदाचित मला असं वाटतं की पार्थ वारियरचा पूर्ण एक क्राऊड आहे, समर्थक त्यांचेच सर्व, येस आवाज बघताय तुम्ही। सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक सुनील जातोडकर साहेबांचं आगमन झालंय, मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये। सन्माननीय आदरणीय मिलिंदजी खरत साहेब यांचं देखील आगमन झालंय, मोस्ट वेलकम मिलिंद दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल। खेल थोड़ा टाइम या ठिकाणी थांबला गेलाय, थोड़ा प्लेयर थोड़ा इंजर्ड आहे, जसा प्रकारे पाऊस पडतो ना त्यावेळेस सामन्याला थांबवलं जातंय, प्रेक्षकाचे मन तुटले जातात, दर्शक यहाँ पर खुश है, अगर खुश है तो ताली बजाओ यार, एक बार आवाज नहीं आ रहा आप लोग का, कुछ चेयर अप कीजिए, जिस प्रकार से स्टेडियम में जिस प्रकार से आवाज आता है चेयर अप करते चिल्लाते चिल्लाओ यार प्लीज, थोड़ा सा बहुत
तीन दिन से हम आपके लिए चिल्ला रहे हैं, आप हमारे लिए दो मिनट के लिए नहीं चिल्ला सकते? एक थोड़ा सा ताली तो बजा सकते आप खिलाड़ी के लिए। सन्माननीय आदरणीय अर्जुन सुतार साहेब यांचं देखील आगमन झालंय, मोस्ट वेलकम अर्जुन दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल। तसेच गोपीनाथ गोरडे साहेब यांचं देखील आगमन झालंय, मोस्ट वेलकम गोपीनाथ दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल। आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, हृदयाच्या अंतःकरणापासून आपले आम्ही आभार व्यक्त, थँक्यू सो मच। तसेच माजी नगरसेवक सुनील जाचुरकर साहेब यांचं देखील आगमन झालंय, वन्स अगेन दादा आपलं देखील हार्दिक स्वागत। आपण बघत आहात सातवली प्रीमियर लीग सीझन टू फायनल, आतापर्यंत आपण चेंडूंचा खेळ पूर्ण बघितलाय, 2.3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला, 10.28 चाकरावरती 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला, तिसरा षटक मार्गस्त आहे, 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होऊन 28 धावा कुणाल आणि कपिल, आपण जर बघितलं आतापर्यंत चांगली लढत आहे। तसेच प्रेक्षक देखील यांना देखील असं उत्साहित असतात की जास्त धावा झाल्या पाहिजे, पण प्रेक्षकांना जेव्हा जास्त धावा होतात ना तेव्हा एक साइड वन तर्फा मुकाबला होतो, ज्यावेळेस लो स्कोरिंग मुकाबला होतो ना मित्रांनो त्यावेळेस खरं म्हणजे रंग भरला जातो या सामन्यामध्ये। आपण बघतायत आमचे 3 ऑफिशियल्स पण अफाट मेहनत घेतली या स्पर्धेकरता, हे देखील मैदाना दरम्यान आहेत संजय मेहर सर, तसेच मनगुळी सर, तसेच संकेत सर, हे देखील आपलं कार्य पार पाडतात। आमचे कमिटी मेंबर्स देखील चांगलं काम पार पाडतात, तसेच आमचे 8 संघ मालक देखील चांगलं काम पार पाडतात। आम्ही देखील आतापर्यंत चांगलं काम केलंय, पण तुम्ही बोलणार तेव्हा आम्हाला चांगलं वाटेल। यावेळेस बॅटची एज घेतली होती अँड टेकन, बल्ले का भारी किनारा, मिल गया कीपर का सहारा, हो गया यहां पर बल्लेबाज का काम तमाम, विकेट का पतन। तर या ठिकाणी आणखी पारितोषिक वाढले गेले, मैदानाच्या बाहेर झेल पकडला ना तर निश्चितच टोटल 500 रुपयाचे कॅश पाय दिलं जाईल। अनंता महाली यांच्याकडनं 100, त्याच्यानंतर आत्मारामजी महाली यांच्याकडनं 100, संतोष भक्ते साहेबांकडनं देखील 200 रुपये आहेत, आणि त्यानंतर अजित धोदळे यांच्याकडनं देखील 100, म्हणजे टोटल 500 रुपयाचं कॅश पाय दिलं जाईल। मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि संडे फुल धमाल एन्जॉय, येस आज जर विचार केला कुठला ट्रायडे पण नाहीये, आज कुठला ट्रायडे पण नाही, आज फुल ऑन एन्जॉय, संडेचा दिवस आहे, थकान दूर करायची असेल एक कॅच पकडा, नक्कीच तुमच्या हातामध्ये काहीतरी सोनेरी वस्तू असेल ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, समजदार को इशारा काफी आहे, जो समझ गए वो ठोको ताली, ये इस बार गेंदबाज चले, ये लीजिए इसको भी उड़ाना चाहते थे विक्रम, अपना पराक्रम जारी रखते हुए, मैंने कहा था ये अनभिषिक्त सम्राट है, इनको भेजना किसी के बस की बात नहीं है। अभी तक देखा जाए तो सबसे ज्यादा विकेट, सबसे ज्यादा रन, सबसे ज्यादा छक्के, सबसे ज्यादा चौके लगाने वाले बल्लेबाज गेंदबाज ऑलराउंडर ये आदमी, या फिर देख लीजिए अंदर कोई विराट कोहली तो नहीं छुपा, अकेले ने काम कर रहे हैं, अकेले ने मेला सब लूट लिया है, यस मेला लूटने में माहिर है, जिस प्रकार से हमने पिक्चर में देखा जब भी मेला लगता था गुज्जर आता था, अब लोग कहेंगे टूर्नामेंट आएगा तो विक्रम आएगा, विक्रम जरूर आएगा, इस बार गेंद को भेज दिया, विक्रम को भी थोड़ा सा निराश होने का मौका दे रहे हैं, यहाँ पर गेंद चली वन बाउंड सीमा पार, इनटू द स्टैंड्स, इनटू द फैंस, एक और चौका यहाँ पर बल्लेबाज के खाते में ऐड किया जाएगा, टीम की रन संख्या 32 के आंकड़े पर, 3 विकेट के नुकसान पर। विजय देखा जाए तो ये स्कोर अच्छा जा रहा है, अगर इस मैच में अभी भी 6 गेंद बची है, 6 में कुछ 18-19 रन आ जाएंगे तो शायद मैच बन सकता है यहाँ से, इसमें कोई दो राय नहीं। निश्चित चांगली धाव संख्या आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, आता मात्र एक महत्वाचं षटक आतमध्ये बाकी आहे, या षटकामध्ये जरी 10 ते 15 धावा आल्या ना तरी एक चांगला टोटल स्कोर आपल्याला निश्चित पाहायला मिळेल। नक्कीच क्राऊड जरा चांगला आहे, थँक्यू डीजे, जर थांबवतोय एक मिनिट थांबवतोय, पूर्ण तसेच नवजवान पिढी आहे ना त्यांच्याकरता एक माझा मेसेज आहे, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, नवजवान पिढी नक्कीच ऐका, आजकल के हमारे नौजवान लड़कियों के पीछे पागल है, उनके लिए मैं कुछ सलाह देना चाहूंगा, लड़कियों के पीछे जान मत दो यारो, लड़कियों के पीछे जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, ना चंद्रमुखी ना पारो, रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो। अभी भी हम मैच की तरफ रुक करेंगे, देखा जाए तो 32 के आंकड़े पर टीम की रन संख्या जाकर पहुंची है 3 विकेट के नुकसान पर, क्योंकि हमारे ऐसे बेहतरीन दोस्त है जिन्होंने प्यार में जान दिए, इसलिए हम आपको खेलना चाहते हैं, लड़कियों के पीछे क्यों भागना दोस्तों, आप अपने सक्सेस के पीछे भागिए, जब आप सक्सेस के पीछे भागेंगे ना लड़की खुद झक मार के आपके पीछे भागेगी। षटकारांची हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक आले अजित धोदडे दादांकडनं, त्याच्यानंतर आपण बघितलं महेंद्र लोखंडे यांच्याकडनं देखील आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइस, विकेट हॅट्रिक घ्या, त्याच्यानंतर
षटकारांची हॅट्रिक आली किंवा चौकारांची जरी हॅट्रिक आली मैदान शात मध्ये तरी सुद्धा हे 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिला चेंडू या ठिकाणी वाईट आहे. इस बार गेंदबाज दुसरे मोहल्ले में चले गए. मैंने कहा था दूसरे के मोहल्ले में जाएंगे तो फटके पड़ेंगे. ये हमने पहले भी देखा था. आपका जो इलाका है उसमें आपने को जो मिला है ना उसमें खुश रहना चाहिए दोस्तों. दूसरे के इलाके में शायद जागने का प्रयास करेंगे ना फटके पड़ती है. आप शायद दूसरे घर में जाकर देखिए नमूना मिल जाएगा. ये लीजिए शायद ये अच्छी गेंद है या फिर यस अच्छी गेंद है. अंपायर के ऊपर इसका कोई प्रभाव नहीं है यानी कि अच्छी गेंद है. बिंदी गेंद आएगी. बिंदी गेंद आएगी तो बल्लेबाज के ऊपर प्रेशर बनेगा. निश्चित आम्ही थोडं वर्णन केलं फलंदाजा करणं हा कुठला फटका असा होता ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅट ठेवली होती. येस आमच्या भाषेमध्ये म्हटलं तर झाडू शॉट होता तो. खर्राटा शॉट असं म्हटलं जातं. असं तर बाहेरून लपटण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे देखील चांगला स्ट्रोक आहे. इनफील्डच्या डोक्याच्या वरून खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. इनको दिखती है छोटी सी दरार तो ये ढूंढते ही रन चार. एक गेंद चली मैदान के बाहर. फिर से चार रन निकले फरार. एक और बेहतरीन चौका. थैंक यू डीजे. हमने देखा था हाउसफुल फोर में कुछ कोई गलती करता है तो अक्षय फिश पिश करते थे. इनकी इस बार बाला के ऊपर फिश पिश हुआ यानी कि चौका आया है. बेहतरीन बल्लेबाजी. बाला को भी यहाँ पर स्ट्रगल करना पड़ेगा. ये लीजिए ये भी बड़ा शॉट तलाश रहे क्योंकि आते ही बड़ा शॉट तलाशना जरूरी है क्योंकि दूसरा 11 टीम अभी तक रन संख्या जाकर पहुंची 38 के आंकड़े पर. शायद इधर एक मिल जाएगा. 39 बन सकते हैं. यहाँ पर डायरेक्ट हिट है. यहाँ पर छोटा तीर घाव करे गंभीर. शायद यहाँ पर मिसाइल जगह पे लोड कर दी गई थी. निशाने पे तान दिया. सटीक निशाना. अंपायर को भी देखिए चौकोन बॉक्स बनाते हुए. डिसीजन पेंडिंग आहे. यस नक्कीच. आपण थँक्यू थँक्यू डिझेन. आपण मैदाना दरम्यान बुलडॉगची देखील ऍडव्हर्टाइज करतोय. हे सुरक्षा पथक आहे. येस व्हॉलंटियर आहे असं मला वाटतंय. विनंती असेल की कृपया करून कोणी दगड कुत्र्याला दगड मारू नका प्लीज. कारण की आमचे कॅमेरामॅन मुनीत कुडू देखील डॉग लव्हर आहे तर कृपया करून त्यांना राग येईन ते काहीतरी वेगळं करतील. कृपया करून असं काही करू नका प्लीज. कारण की त्यांच्या घरामध्ये देखील दोन कुत्रे आहेत. त्यांनी पाळून ठेवलेत. डॉग लव्हर आहे. मी स्वतः देखील एक डॉग लव्हर आहे पण माझ्या घरामध्ये कुत्रा नाही. मी बाहेरच्या कुत्र्यांना सांभाळतो. आत्तापर्यंत जर बघितलं ना मित्रांनो कदाचित पोहोचला असेल की नाही हे पंच दर्शवतील. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. हृदयाची धडधड वाढवणारा क्षण आहे. आपण बघितलं तर पंच देखील डिसिजन देत आहेत. मित्रांनो आपण एक हेराफेरी पिक्चर बघितलं. त्याच्यामध्ये बाबू भाईचा डायलॉग होता. मेरे को बिलकुल रिस्क लेने का नाहीये. अंपायर पण म्हणतात मला रिस्क नाही घ्यायचा. मी जातो थर्ड अंपायर कडे. थर्ड अंपायर पण देखील आता सर आपण दोनदा तीनदा चेक करू शकतायत. यस बल्लेबाज गॉन. विकेट का पतन होता हुआ. चला बॉल त्या मैदाना दरम्यान. बॉल किती झाले तसं. ओके सॉरी सॉरी. आपण जर बघितलं तर एक मिनिट जरा एक मिनिट द्या मला. चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. तो तीन येणार. आणखी तीन चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. धावफलकावरती तीन बॉलचा खेळ पूर्ण झाला. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. धाव फलक जाऊन पोहोचते 38 आकड्यावरती. येणाऱ्या तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजय जर म्हटलं ना तीन चेंडूंमध्ये जर दोन मोठे फटके जर आले ना तुषार 11 संघाची स्थिती
चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. हे फिरसे चले गेंदबाज, गेंदबाज बाला. इस बार अच्छा स्ट्रोक है, पीछे फील्डर मौजूद है. कैच छूट गया यहाँ पर, कैच छूटा, दिल टूटा, शायद सपना भी टूटा लगता है. सपना टूटा है नहीं, लेकिन सेकेंड इनिंग में अपने को पता चलेगा क्या हुआ है. एग्जैक्टली गेंद जाती मैदान के बाहर, चार रन के लिए फरार. मिलते रन चार तभी तो बेड़ा होगा पार. सपना टूटा नहीं है, अगर सपना रहेगी तो नाराज भी होगी. यस सपना यहाँ पे कुछ अलग ही कुछ अनहोनी हो रही है. प्रेशर में कोई बिखरता है तो कोई निखरता है. 42 के आंकड़े पर तुषार 11 की टीम. अगर देखा जाए तो दो गेंदें बची है, दो गेंदों के लिए बल्लेबाज. स्ट्राइक एंड पर हम देख रहे भारत को, जिन्होंने मुझे कहा था कि मुझे भरत नहीं बोलना, भारत बोलना, वो है भारत. स्ट्राइक एंड पर चार गेंदों में 9 रन बना चुका अपनी टीम के लिए. ये लीजिए ये अच्छी गेंद है, क्रिकेट का ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता ना विजय, वो अपने को देख रहा. ये क्या कर दिया आपने, ये भी गेंद चली मैदान के बाहर. चार रन के लिए फरार, एक और चौका. क्या इस कहानी में आने वाला. थैंक यू सर. मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा गर्व नको आयुष्यामध्ये, कारण की आपण जर बघितलं ना, रात्री रामाला राज्य भेटणार होतं, सकाळी उठताच वनवास भोगावा लागला होता. इथे देखील धावा बनत चालला, 46 धावा आहे. फायनलचा सामना आहे, कमी नसतील या. या 46 म्हटलं ना, आत्ताच्या घडीला 70 बराबरीच्या धावा आहेत त्या. अंतिम चेंडू आहे यावेळेस देखील, बॅट चेज अँड टेकन. बल्ले का बाहरी किनारा, मिल गया कीपर का सहारा, हो गया यहाँ पर बल्लेबाज का काम तमाम. विकेट का पतन, टीम की रन संख्या 46 के आंकड़े पर. जीत के लिए 47 रन की दरकार रहेगी यहाँ पर पार्थ वॉरियर्स टीम को. आप किधर मत जाइए, हम जाएंगे डीजे की तरफ, उनको भी देंगे एक छोटा सा मौका. मैं यू गया यू आया तक आप आ जाइए फील्डर्स मैदान के बीच में. यस डीजे कैरी ऑन. तसेच आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतोय. आमचे 8 संघ मालक तसेच मैदाना दरम्यान जो सामना चालू आहे, तुषार 11 थँक्यू डिजिट, राजाजी भक्ते साहेब यांचा संघ, त्यांना देखील फायनल करता शुभेच्छा असतील. आणि तसेच आपण त्यांच्या विरोधामध्ये दुसरा संघ बघतोय तो पार्थ वॉरियर्स, श्यामजी जाधव सरांचा संघ, त्यांना देखील शुभेच्छा असतील. तसेच बाबूदादा महाली यांना देखील विनंती असेल की आपण मुख्यमंत्र्यांवरती यायचे. बाबूदादा आपण कुठे आहे, आवाज पोहोचत असेल तर प्लीज या मुख्यमंत्र्यांवरती. आपण म्हटलं होतं की या साईडने येणार पण आतापर्यंत पोहोचले नाही. बाबूदादा या चला प्लीज, रिक्वेस्ट करतोय. आणि तसेच केबीएन स्पोर्ट्स संघाचे संघ मालक बाबू माली साहेब, आपल्या माध्यमातून देखील चांगला खेळ झाला होता, आपल्या संघाने देखील चांगला खेळ केला होता, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. तसेच गावदेवी वॉरियर्स संघाचे संघ मालक गणेशजी भोईर साहेब, देवजी माली साहेब, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाल्याबद्दल. बेटर लक नेक्स्ट टाईम, पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा प्रयत्न करा, ईश्वर नक्की तुम्हाला यश प्राप्त करेल. प्रज्वल 11 संघ संतोषजी भक्ते साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील पुढच्या वर्षी ट्राय, यावर्षी नव्हे तर पुढच्या वर्षी आपल्याला संघ आपला ट्रॉफी देईल. जानू फायटर संघाचे नरेंद्र कोरा साहेब, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच या टुर्नामेंटमध्ये हिस्सा घेतल्याबद्दल. गावदेव फायटर संघाचे संघ मालक प्रदीपजी वाडान, तसेच विलासजी वाडान, तसेच
प्रवीणजी वाडन साहेब सर्वांचे आम्ही वाडन कंपनीचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच एच ए क्लब संघाचे संघ मालक कुणालजी कोरा साहेब सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आमचे दोन पंच रेडी आहेत, सर्व रेडी आहेत. आणि तसेच जर बघितलं ना, स्पेशल थँक्स आमच्या प्रमुख अतिथींना देखील द्यायचा राहिलाय, कारण की राजूदादा भक्ते अफाट मेहनत घेतली या स्पर्धेकरता, बरीच मेहनत घेतली. मित्रांनो, मी म्हटलं होतं की एखाद्या घरामध्ये जर मुलीचं लग्न असेल ना, बापाला झोप येत असेल ना, तसे राजूदादांना देखील झोप नव्हती गेल्या एक महिनाभरामध्ये. आज कुठेतरी सुख आणि शांतीने झोपतील याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. तसेच प्रज्ञेश देखील यांच्या चेहऱ्यावरती देखील आज माहिल आहे, कारण की आज टुर्नामेंट सक्सेस होणार आहे. यावेळेस देखील तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे, हे काय केलं जातंय, इथे देखील चुकी घडली जाते. दुसरा धावेकरना निघाले होते, येतोय चौकार, काय घडलं जाते, पाच सहा चार किती धावा क्वेश्चन मार्क. दोन धावा करता तर विजय निघाले होते, आलाय चौकार, कदाचित किती धावा. थँक्यू थँक्यू विजय. डिसिजन पेंडिंग. संजय मेहर सर सहा धावांचा इशारा करतायत, सहा धावा दिल्या जात आहेत. आणि आकाशने देखील दर्शवलं की माझा रेकॉर्ड तुटला जातो, इथे देखील सहा धावा, ह्या थ्रोची आवश्यकता नव्हती विजय. एक धाव गेली असते तर काही फरक पडला नसता. तिकीट काढलं होतं एका धावेचं, मात्र मिळाल्या सहा धावा. पार्थवडे संघ करता पारितोषिक आहे. सन्माननीय आदरणीय रवीजी उपाणी साहेबांच्या माध्यमातून पुणे सिक्सेसची हॅट्रिक लागली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच रवी उपाणी साहेब. थँक्यू हृदय चंदकरांपासून आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि जर बघितलं ना, उबाळे साहेब त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. दोन चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या जातात. जिथे षटकार राहतो तिथे षटकार दिला जातोय. अजित दुधडे यांच्याकडनं एका विकेटसाठी देखील 200 रुपये आहे त्या ठिकाणी. दिनेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा धावसंख्या जाऊन पोचते ती 10 या आकड्यावरती. तीन चेंडू टाकून झालेत. खराब क्रिकेट पाहायला मिळाला. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सोनू सिंग आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली जाते, म्हणून म्हटलं जातं ना बुडत्याला काडीचा आधार. तसंच क्रिकेटमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार हा खूप महत्वाचा असतो, मात्र यावेळेस तो आधार मिळाला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस लेग विपोरची अपील केली गेलीय. पिचिंग थोड्याशा पिचिंग जर आपण बघितले तर पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेने वलत होता, म्हणून पंच स्थिर आहेत. यस सर, नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला होता की टप्पा पडल्यानंतर ऑप्स्टंपच्या बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू होता, त्याच कारणास्तव पंच इंटरेस्टेड नाहीयेत. पंच म्हणतात की पिचिंग आउटसाइड द ऑप्स्टंप, ऑप्स्टंपच्या बाहेर जर पिच झाला तर चेंडू कुठला इंटरेस्ट घेणार नाहीयेत. जे काही खेळपट्टी असते आपण जर बघितलं ना तर आमचे कॅमेरामॅन चांगले वर्क करतायत. मुळे तुमचं देखील नाव घेतलं जाईल. मुळे कुठून चांगला कॅमेरा वर्क करता. बिल्डिंगच्या वरती आपण रेलेबलची बिल्डिंग बघता ना, त्याच्यावरती देखील प्रेक्षक आहे, त्यांचे देखील लक्षात तिकडे टिपले जात आहेत. यावेळी चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय दिनेश चेंडूच्या खाली, झेल टिपला जात, विकेटचं पतन. पहिली सफलता तुषार इलेव्हनच्या खात्यामध्ये. पार्थ वॉरियर संघाला लागतोय पहिला आदरा. फलंदाज बाद होतो तो कल्पेश. थँक्यू थँक्यू. महेंद्रजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्स करता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच बाहेर प्रेक्षकांकरता देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दर्शको कॅच पकडलो, 500 बनाने का मौका आहे मेरे भाय. पकडलो यार प्लीज, मेरे खाते नाही तो एक क्वार्टर के खाते तो पकड़ लो, मिल जाएगी शायद शाम में कुछ जुगाड़ हो जाएगा. अभी तक देखा जाता है इस मैच में पलटवार आया है. पार्थ वॉरियर्स ने यहाँ पर विकेट गंवा दी अपनी, जो कि कल्पेश बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे. विजय अभी तक देखा जाए तो विक्रम ने एक भी गेंद नहीं खेली है, जो कि 5 गेंदें अभी तक हो चुकी है. ये भी शायद अच्छी गेंद है. डीजे मास्टर थोड़ा सा देखिए क्या हो रहा है. 3 दिन में आपने अच्छा वर्क किया है, तो आज आखिरी दिन के लिए भी आप अच्छा करेंगे. शायद माइक ऑन है. यस थैंक यू. कुणाल पाकदरे ये भी कुछ बेहतरीन इंसान है, शायद
ये भी कुछ डीजे मास्टर है, ये शायद उन्होंने बताया था। अभी तक देखा जाए तो इस मैच में गेंदे बची 18, जीत के लिए 36 की जरूरत। सबको लग रहा है कि अभी लोकल स्लो हुई, लेकिन लोकल स्लो लेकिन मैच अभी तक चल रहा नहीं है। जिस प्रकार से मैच चलेगा उस प्रकार से हमारी भी लोकल पटरी पर चढ़ जाएगी। अगर पटरी पर चढ़ गई तो राजधानी एक्सप्रेस को भी पीछे छोड़ जाती है, ये आपने देखा है सातवली की पब्लिक। महेंद्रजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकी सिक्स करता 200 रुपयाचं पारितोषिक आहे। फक्त दादा करताय, अर्थातच विक्रम करताय। दादा या नावाने बराच मशहूर खेळाडू आहे या सातवली विभागामध्ये। आता दादाला सातवली नव्हे तर आता पूर्ण महाराष्ट्र बघत असेल, नक्की कोण आहे दादा। बाईक स्टंट देखील केला जातोय। इस बार बल्ले का किनारा लगा था, मिल गया पर विकेट कीपर का सहारा। बाला आया, बाला गया, आया राम, गया राम। एक और विकेट का पतन, एक और धक्का लगता हुआ यहाँ पर पार्थ वॉरियर्स टीम को। विवेक शेलर खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी। विवेक शेलर खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी। विवेक शेलर खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी। विवेक शेलर खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी। भिवंडी शहराची शान है दादा, नाव गाजते आज महाराष्ट्राला। नाव गाजते आज महाराष्ट्राला, नाव गाजते आज महाराष्ट्राला। हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट। इस बार येलो फुल टॉस गेंदी, पीछे फील्डर तैनात है दिनेश। अच्छा काम करते हैं हमेशा, अभी भी कर रहे। दूसरा रन चाहते हैं यहाँ पर विक्रम यानी कि दादा। दो रन आसानी के साथ मुकम्मल हो जाएंगे, लेकिन दादा नहीं तो इनको दादा बोलना चाहिए। अभी तक दादा है साथी क्रिकेट के इस टूर्नामेंट में, उन्होंने करके दिखाया कि मैं सिर्फ दादा हूँ। यहाँ पर कोई बल्लेबाज या फिर गेंदबाज दादा है तो मैं खुद हूँ, उन्होंने करके दिखाया था। टीम की रन संख्या 13 के आंकड़े पर, ओवर नंबर 2 का खेल चल रहा है। ये लीजिए इस बार गेंद को उड़ाया, ये गेंद चली ब्रह्मांड की ओर, ये गेंद चली दर्शक दीर्घा में। आ जाइए, आपके लिए 500 का नोट रेडी यहाँ पर। आ जाइए, पैरों को आप चला लीजिए, व्हाइट जर्सी हमने देखी है, आ जाओ। ये लीजिए योगेश यादव, आप देख सकते हो खिलाड़ी अभी कपड़े पहनकर दर्शक बन गए, क्योंकि 500 की नोट है अभी। थँक्यू सो मच। चला दादा, ज्याने ज्याने पारितोषिक लगावलं होतं तसेच आपले एक 100-100 नोट येऊ द्या, जसं की आम्ही 500 नोट कम्प्लीट करू। चला संतोष दादा, तसेच यस 500 लागू आहेत अजून पण, तुम्ही लागत राहा, ते पण लागू आहे, तुम्ही पण लागत राहा, तुमच्या करता देखील पारितोषिक येईन। अजून जर बघितलं तर 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजय करता 28 धावांची आवश्यकता। कदाचित मला रोहित कांबळे दिसतोय तिकडं, झेल घेण्याकरता गेला, 500 नोट त्याला देखील पाहिजे। यावेळी देखील चेंडूला पूल केलंय, यावेळी देखील संधी आहे झेल टिपण्याची, पण क्षेत्ररक्षक चुकी करतोय। एक धाव येते मित्रांनो, जेव्हा जेव्हा चुकी करते ना तेव्हा दगडी चाळ्यामधून आवाज येतो, चुकीला माफी नाही। हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे तुम्ही चुकी केली, पुढच्या वेळेस चुकी करू नका, नाहीतर माझा डायलॉग तर माहिती आहे संघ मालक काय करतात। एक ना धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 20 चाकावरती येणार। 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 27 धावांची आवश्यकता। कपिल आता जर बघत ना, आता मजाकची गोष्ट नाहीये, 27
27 धावांची आवश्यकता, 13 चेंडू उर्वरित आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण जर बघितलं विक्रम आहे. विक्रम आता कुठल्या माइंडसेटनी फलंदाजी करेल? सिंगल शोधायला गेला तर कदाचित तिथे धावा जास्त राहतील, षटकार मारायला गेला तर स्ट्राईक पासून दूर राहील. आता धरम संकट मध्ये फसलाय, चक्रव्यू मध्ये अडकलाय, काय करेल? 13-27 समीकरण आहे, 13-27. गुणदास जोतोय प्रथम. यावेळेस मी म्हंटल होत काय करेल चेंडू हवेमध्ये, बराच मोठा जेल, परशुराम मोकाशी जेल टिपला जाईल, विकेटचं पतन, द बिग मॅन इज गॉन. विक्रमचा पराक्रम इथे संपुष्टात आलाय. आपण बघत होतात सातिवली प्रीमियर लीग सीझन 2 ची फायनल मॅच. फायनल मॅच मध्ये दाद्या डगआउटच्या दिशेने जाईल. विक्रमचा आतापर्यंत चेंडूचा विचार केला, आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नव्हता, अंतिम चेंडू फेस करत होता. आणि तसेच सन्मान्य आदरणीय रुपेशजी जाधव साहेबांचं आगमन झालंय, मोस्ट वेलकम. माफ करा किशोरजी, किशोर धुमाल साहेबांचं आगमन झालंय, मोस्ट वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. सर या जरा 500 रुपये घेऊन जा, नक्कीच आमचं पण नंतर देऊयात आपण. जरा थांबा तुम्ही येऊन, मॅच किती भारी चालू आहे दादा, काय करताय? मॅच बघा ना काय भारी चालू आहे. 12-27 समीकरण, तुम्ही टेन्शन घेऊ नका, 500 नाही दिलं तर मी देईन, माझ्याकडून घ्या पाहिजे तर. आपण जर बघितलं ना चांगली आतापर्यंत मॅच चालू आहे, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 27 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांनो तुमच्याकरता देखील संधी आहे, संधीचं सोनं करा मित्रांनो. ज्यावेळेस तुमच्यावरती संकट येतील ना त्यावेळेस स्वतःला नशीबवान समजा, कारण की देव मोठी जिम्मेदारी मोठ्या माणसांना देतो तसे बारक्या माणसांना देत नाही. जिम्मेदारी घ्या, पुढे चाला. गोलंदाज चाललाय, आपण पण चालू. यावर चेंडूला उडवलं जाते आणि कदाचित पाठवलं जाईल. आमचा मायबाप प्रेक्षकांच्या भेटी करता 500 नंबर 2 येऊ द्या इकडे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. डीजे तुम्ही चला, आमचं डीजे मास्टर करता का अनाउन्समेंट आहे. तुमची सुट्टी झाली मी असं जाहीर करतो, दप्तर बिप्तर जमा करा, निघा तुम्ही. चला या, 500 तुमचे देखील आहेत, या वरती या. आमच्या मानेवर देखील खुश आहेत, पण बघितलं तर तसेच अजून बघितलं मित्रांनो 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 21 धावांची आवश्यकता, मॅच अजून बॅलन्सिंग आहे. कपिल कुणाल हॅट्रिक सिक्सेस मारले तर राहुल यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकार क्रमांक 2 येतोय की काय? बाउन्स झालाय चेंडू. आणि तसेच विजयच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन बघा तुम्ही, विजयला देखील बघू शकतायत. 2 धावा येत आहेत, 2 धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 28 आकड्यावरती. आणखी 10 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. दर्शको अपनी कुर्सी की पेटिया बांध लो, अभी ये उड़ने वाला है. कसके बांध लीजिए दोस्तों, कहीं गिर ना जाए बीच में ही. सबको साथ लेके चलना है, ये हमें घर से सिखाया था. लेकिन आप लोग से भी एक मैं बात बताना चाहूंगा दोस्तों, कोई मेरी माँ ने मेरे को बताया था तुम्हारे हाथ से कोई छीन कर लेके जा सकता है लेकिन तुम्हारी किस्मत का कोई छीन नहीं सकता. अगर देखा जाए तो तुषार 11 जीतेगी, जितना चाहेगी तो जीत सकती है. अगर देखा जाए तो पार्थ वॉरियर्स भी उनके किस्मत में लिखा रहेगा ना ये ट्रॉफी का, पहले ट्रॉफी का नाम, वो तो जीतेंगे क्योंकि होनी को कोई टाल नहीं सकता. ये विधि का विधान है, इसको कोई बदल भी नहीं सकता. 10 गेंदे बची है, 19 की जरूरत. तुषार 11 टीम ने पहले बल्लेबाजी की थी, टीम पर रन संख्या लगाई थी 46. डीजे मास्टर जरा 2 मिनट थांबवते. 46 रन बनाए थे, 5 विकेट के नुकसान पर. और देखा जाए कि पार्थ वॉरियर्स अभी तक अच्छा बैटल है, लेकिन मैंने कहा था कि जो कि दादा थे वो पहले एंड की तरफ जा चुके. अभी 28 रन पर 3 विकेट गंवा दिया पर पार्थ वॉरियर्स ने. देखा जाए तो गेंदे बची है 10-19 की जरूरत. दोनों तरफ से मैच बराबर का है, आग दोनों तरफ से बराबर लगी हुई है. आग को बुझाने के लिए शायद विजय को बुलाना पड़ेगा, विजय फायर ब्रिगेड को अच्छे से जानते हैं. ये शायद खराब गेंद हो सकती है. अंपायर हमारी तरफ रुक करते हुए शाहरुख खान कॉपी बुक स्टाइल में, एक किरण वाइड बॉल, ये वाइड बॉल है.
अगर देखा जाए तो व्हाइट बॉल आएगी तो गेंदबाज के ऊपर प्रेशर बनेगा, गेंदबाज के ऊपर प्रेशर बनेगा, वन बाउंस भी आ रहा है, गेंदबाज के ऊपर प्रेशर बनेगा तो परशुराम के ऊपर प्रेशर बनेगा, परशुराम के ऊपर प्रेशर बनेगा तो जाहिर तौर है कि राजू दादा के ऊपर भी प्रेशर बनेगा। राजू दादा की टीम है, राजू दादा नजर लगा के बैठे है, देखना पड़ेगा कौन सी टीम यहाँ पर पहली ट्रॉफी उठाएगी। फिर से चले गेंदबाज, ये लीजिए गेंद को उड़ाना चाहते थे, मैंने कहा था परशुराम यहाँ पर पकड़ा जाएगा, क्या आज पकड़ा जाएगा मैच। Yes, thank you, DJ. एक तेरी तो एक मेरी मैदान के बीच में चल रहा है। अगर देखा जाए तो इस मैच में 9 गेंदें बची, 18 की जरूरत, यानी कि हर गेंद में दुक्का चाहिए। कैमरामैन हमसे आपसे दरख्वास्त करते हैं कि अगर विकेट आया फिर चौका छक्का है तो हमारे एक मिनट टीम ओनर्स के ऊपर आप फोकस मारिए। एक तरफ राजू दादा है, दूसरी तरफ शाम है, उनके ऊपर भी फोकस मारिए, एक्सप्रेशन उनके भी यहाँ पर रिकॉर्ड कर दीजिए, क्योंकि जब SPL सीजन 3 आएगा ना उसमें हम देखेंगे उनको। राहुल दादा यांच्या माध्यमातून हॅट्रिक करता पारितोषिक आहे, कुठली पण हॅट्रिक आहे दादा, वाईट तर नाही त्याच्यामध्ये, डॉट हॅट्रिक करता देखील 2000 आहेत। याच नक्कीच दादांचं नाव इथे सुनेरी अक्षरामध्ये कोरलं जाईल, याच्यामध्ये कुठली शंका नाहीये। 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, डॉट साठी, विकेट साठी, हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी। त्यावेळेस पहिला चेंडू पाहिलं, निहाळलं आणि पंचांवरती सोपवून दिलं, पंचांच्या दिशेने वळतात, वाईडचा इशारा येतोय, वाईड हॅट्रिक टाक तरी देखील पारितोषिक आहे। देखा आता कुणाल भाई तुमच्या माध्यमातून पण काय आहे का, येस नक्कीच कुणाल भाई खुश आहेत। मैंने खाना बांटने वाला देखा है, लेकिन खाने के साथ थाली बांटने वाला पहली बार देख रहा हूं। और यहां पर सुनील इस बार भी अच्छी गेंद है, ये लो फुट ऑफ गेंद थी शायद पीछे, ये क्या कर रहे हैं आप, शायद आप दिनेश को आने थे तो शायद दिनेश रन रोक पाते। ये लीजिए तीसरा रन भी यहाँ पर अवेलेबल है, लेकिन भागेंगे नहीं, परशुराम को पता है एक एक रन का महत्व क्या होता है। दोस्तों मैं आपको बताना चाहूंगा, अगर कोई 10वीं में उनको 34 नंबर मिले, शायद एक मार्च से गया ना, उसको पूछो पूरे साल की कीमत क्या होती है। इस उम्मीदवार से पूछिए जिन्होंने इलेक्शन में एक वोट से हार मिली है, उनको एक वोट की कीमत पूछिए। उस आदमी को पूछिए जिसका नॉमिनेशन का फॉर्म एक मिनट से भरने से पहले यहाँ पर क्लोज हो चुका था। और एक बात बताना चाहूंगा, एक रन की अहमियत उस प्लेयर को पूछिए जिनको हार मिली थी, जीत मिली थी, एक रन का महत्व बहुत होता है। दोस्तों अगर आप देखा जाए तो 1 लाख के आंकड़े में एक नहीं रहेगा ना तो 1 लाख नहीं होता, 1 करोड़ में भी एक नहीं होगा ना तो 1 करोड़ होगा नहीं, तो एक आपके जीवन में बहुत इंपॉर्टेंट पर्सन है, शायद पर्सन ही समझ लीजिए, क्योंकि कोई साथ नहीं देता है दोस्तों, सिर्फ भाषण देते हैं, खुद को तो लड़ना पड़ता है और अपने साथ अपना जज्बा भी लेके आगे बढ़ना पड़ता है। ये चले फिर से गेंदबाज, लीजिए इस बार गेंद को उड़ाना चाहते थे, गेंद के नीचे परशुराम, तीन फील्डर, तीनों ने पकड़ लिया यहां पर कैच, कैच ऑफ द टूर्नामेंट देखील हो सकतो। अप्रतिम सुरेख झेल टिपला जातोय, 6-15 चा समीकरण बाकी आहे। धन्यवाद डीजे। संतोष दादांना एक मेसेज आहे, मैदानाच्या बाहेर झेल पकडला आहे, दोन झेल पकडले आहेत तुमच्याकडनं, कदाचित 200 रुपयाचं पारितोषिक होत मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर। चला आपण जाऊन पोहोचलोय फायनल मध्ये आणि अंतिम मोमेंट, अंतिम क्षण इथपर्यंत येऊन पोहोचलाय। संतोष भक्ते दादा आपणास विनंती करतो की आपण या आमच्या व्यासपीठावरती, तुम्ही नाहीये तर आमचं व्यासपीठ शांत वाटतं, प्लीज दादा आग्रहाची हात जोडून विनंती असेल की आपण नक्की या।
आपण पाहतोय बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष आहेत संतोष भक्ते दादा, त्यांना देखील विमानात देखील विनंती करतोय आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजय, आपण फेब्रुवारीचा महिना बघतोय आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आता काहीतरी डे येणार आहेत. डे म्हटलं की पोरांच्या चेहऱ्यावरती हास्य येते. आता येतात चॉकलेट डे. संतोष भक्ते दादा, जर प्लीज आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज आमच्या शब्दाला देखील मान देऊन येऊ शकतात प्लीज. दादा आज नाराज आहेत वाटतं आमच्यावरती. इस मैच में देखा जाए तो अभी तक छह गेंदे बची है, 15 की जरूरत है. 6-15 कौन जाएगा बांद्रा, देखना पड़ेगा. 6-15 की ट्रेन है बांद्रा के लिए, लेकिन यहाँ पर 15 चाहिए बांद्रा नहीं, यहाँ पर 15 चाहिए दोस्तों. शायद आपने गलत सुना, आप लोग बोला थे मैंने गलत बोला, लेकिन मैंने गलत बोला था. 6 गेंदे बची है, 15 की जरूरत. मैच ऑन है, गेम ऑन है. आप मोबाइल ऑन रखिए, टीवी ऑन रखिए. ये लीजिए, ये गेंद चली ब्रह्मांड की ओर. ये गेंद को भेज दिया सीधा दूसरे माले पे. बेहतरीन सिक्सर यहाँ पर, बल्लेबाज यहाँ पर अक्षय. मेरा नाम है अक्षय. धन्यवाद अक्षय. अक्षय नाम तो सुना ही होगा आपने. यस अक्षय, मैंने देखा है, मैंने सुना नहीं देखा भी है, और सबको दिखाया भी कि अक्षय अभी जिंदा है. अगर देखा जाए तो 5 विकेट गवाए थे पार्थ वॉरियर्स ने. अगर शायद यहाँ पर वो छक्का नहीं आता ना, शायद मैच पीछे रह जाता था. अगर मैंने ऐसा कुछ अभी तक देखा नहीं है मेरे जीवन के करियर में. मैं जितनी कमेंट्री कर चुका हूँ उतने मेरे करियर में अभी तक देखा नहीं है. जो कि टीम पहले मैच से खेलकर आखिरी मैच तक पहुंची है, लेकिन अभी तक उनको कोई हरा नहीं पाया. ऐसी कोई 8-7 टीमों में एक भी टीम शुमार नहीं थी इनको हराने वाली, एक ने भी हराया नहीं अभी तक. ये लीजिए गेंद को फिर से उड़ाया, भेज दिया तारा मंडल में. ये भी गेंद चली मैदान के बाहर, एक और सिक्सर. आप जीत के लिए रन बचे सिर्फ 3. ऐसी भी हवा चले वैसी भी हवा चले, बल्लेबाज का नाम है यह सबको पता चले. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आत मध्ये रंगलाय. 6 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता ना. बॅक टू बॅक 2 मोठे षटकार पाहायला मिळाले. षटकातील पुढचा चेंडू, त्यावेळे सारख्या हाताने चेंडूला कट केला आहे. तुषार चांगलं क्षेत्ररक्षण. ओ हो 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 हो, बघूया काय घडलंय काय बिघडलंय. पंचांचं बोट वर, इट इज ओ यू टी आउट. Yes, thank you, DJ. Welcome back. सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं सातवली प्रीमियर लीग सीजन 2 फाइनल मुकाबला. गेंदे बची है 2 की रन की दरकार आ रहे हैं. आप स्ट्राइक एंड पर बल्लेबाज को देखिए, कुछ इस प्रकार से बैठे कि कुछ उनको पता ही नहीं कुछ क्या हो रहा है क्या है मैदान के बीच में. क्राउड सस्पेंस बना के रखिए. चलिए आप सस्पेंस बना के रखिए, आपको भी नहीं पता अभी कौन जीतेगा, हमें भी नहीं पता कौन जीतेगा. हाँ ये सन्नाटा होना चाहिए,
जिस प्रकार से हमने देखा था यस प्रज्ञेश सही बात बता रहे आज सातुलीचा बाजार आहे बाजाराची काय देणं घेणं नाहीये बायको जाईन बाजारला मी चाललो मॅच बघायला हे पब्लिक दाखवतं इथे आणि तसेच आतापर्यंत चांगला रणसंग्राम चालू आहे तसेच क्राऊड जर बघितलं ना मित्रांनो कवळ्या मुलांचा देखील समावेश आहे फेब्रुवारीचा महिना आहे व्हॅलेंटाईन डे चॉकलेटचे सर्व डे चालू आहेत पण ते मुलं गर्लफ्रेंडला सोडून इथपर्यंत पोहोचतात याला बोलतात क्रिकेटवरती अफाट प्रेम दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे दोन धावांची आवश्यकता मॅच जिंकली या ठिकाणी अक्षयनं तर संदीप ओलंबेकरना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अक्षयला येस ये वाइड है ये वाइड है ये वाइड गेंद आती हुई और वहां पर डगआउट में देखिए विक्रम मेरे को यहां से भी नजर आ रहा है विक्रम बहुत ही खुश है क्योंकि अभी सिर्फ दो गेंदे बची है जीत के लिए सिर्फ एक रन की जरूरत है शायद दोस्तों अगर आप पार्थ वॉरियर्स के सपोर्टर्स आएंगे तो आप चाहेंगे कि इस गेंद पर एक रन आ जाए अगर आप तुषार इलेवन के सपोर्टर रहेंगे तो आप चाहेंगे कि यहाँ पर बिंदी गेंद आए और मैं भी क्रिकेट लवर हूं मैं भी चाहूंगा कि यहाँ पर बिंदी गेंद आए मैच बन जाएगा मैच ऑन हो जाएगा विजय क्या लगता है आपका एक्सपीरियंस क्या कह रहा है बिंदी गेंद आनी चाहिए बिंदी गेंद आएगी तो धक धक बढ़ने वाली है धक धक वाढणार नाही हृदय फाटून भारी यावेळेस निर्धाव चेंडू आलाय नॉन स्ट्राइक एंड वरती खतरा विकेटचं पतन विकेट थँक्यू मी म्हटलं होतं जर तुम्ही क्रिकेट लवर असाल तर तुम्हाला नक्कीच मी म्हटलं होतं निर्धाव चेंडू होईल आमच्यामध्ये देखील इथं प्रेडिक्शन झाली होती कुणालने म्हटलं होतं षटकार येईल कपिलनी देखील म्हटलं होतं धावेन मी देखील म्हटलं होतं धावू येणार नाही आणि त्याच प्रकारे तेच घडलं जात आहे मैदाना दरम्यान 6-6-1 विकेट वाईट विकेट पण मित्रांनो या टुर्नामेंटची खासियत जरा वेगळी आहे मला प्रज्ञेश सुपर ओव्हर आहे की नाही ते सर दर्शवा जरा कंपल्सरी चेस यस सर तुमच्या देखील हृदयाची धडधड वाढली असेल कारण की आमच्या स्पर्धेचा नियम आहे थँक्यू डीजे मास्टर डीजे मास्टर तर हृदय आहे की काय टिपाड आहे वाटत नाही जास्त जरा धकधक करायला लागलंय जास्त जोरात धडकायला लागलंय पण आता नक्कीच धडधड वाढणार आहे सर्वांची कॅमेरामॅन मुनी तुम्ही जर बघताय ना इकडे वरती एकदा कॅप्चर मारा काम सोडून मॅचेस बघतायत भाई लोग आपको भी मेरी तरफ से एक सल्यूट रहेगा शायद वो भी वहां पर लाइव स्ट्रीमिंग कर रहे हैं आपको भी एक सल्यूट रहेगा आप देख सकते हैं मुनीत कड़ू या कुड़ू यहाँ पर बेहतरीन कैमरा वर्क कर रहे हैं एक कैमरामैन हमारे ऊपर है दूसरा कैमरामैन उधर ग्राउंड के बीच में चलते ये लीजिए विनिंग मोमेंट यहाँ पर आता हुआ ये गेंद चली मैदान के बाहर पार्थ वॉरियर्स टीम यहाँ पर जीतती हुई इनको थैंक यू डीजे दर्शकों को पता तो चलना चाहिए कौन सी टीम जीती है